उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो आपण पाहत आहोत की इस्रायल लोकांना रानात जाऊन उपासना करण्यासाठी मोशे आणि अहरोन फारोच्या परवानगीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु फारोच्या कठोरपणामुळे त्याच्यावर चार पिढा येऊन गेल्या तरी त्याने इस्रायल लोकांना परवानगी दिली नव्हती आज आपण पुढे पाहत असताना आणखी पिढा पाहणार आहोत ज्यामुळे थेट फारो व त्याची प्रजा यांवर अरिष्ट येणार आहे त्या पिढा कोणत्या होत्या त्यामुळे कोणाकोणाला आणि काय काय त्रास झाला हे पाहण्यासाठी आपल्याला अध्ययनाकडे जावे लागेल तर मग चला प्रियानो आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोतानो आज आम्ही निर्गमचे पुस्तक ह्याच्या नवव्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत ह्या अध्यामध्ये मिस्रमधील जनावरांवर मरीची पीडा परमेश्वर पाठवतो मिश्रांवर गळवांची पीडा जे फार भयंकर अशा प्रकारचे फोडे होते आणि शेवटी गारांची पीडा परमेश्वर त्यांच्यावर पाठवतो हे आम्ही पाहणार आहोत परमेश्वर कठोर मनाच्या फारोशी व त्याच्या लोकांशी ह्या अध्यातही आपले कार्य चालू ठेवतो जोपर्यंत फारो प्रभू परमेश्वराचा विरोध करेल तोपर्यंत मिसरमधील सर्व रहिवाशांवर व भूमीवर परमेश्वराचा क्रोध व नाश प्रगट होत राहील ह्या अध्यापर्यंत आम्हाला सांगण्यात आले आहे की परमेश्वराचा क्रोध आणि नाश कशा प्रकारे ह्यांच्यावर प्रगट झालेला आहे आणि फारोने आपले मन तरी सुद्धा कठीण केले आणि आता सांगण्यात आले आहे की परमेश्वराने त्याचे मन पुन्हा कठीण केले परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन त्याला ओळखण्यास फारोचा वारंवार नकार त्याची इच्छा धुडकावून लावणे ह्यामुळे परमेश्वराचे नाश करण्याचे सामर्थ्य प्रगट झाले परमेश्वर आमच्यावर आशीर्वादांची वर्षा करू इच्छितो तो, तो आम्हाला वाचू इच्छितो परंतु श्रोत्यांना जेव्हा आम्ही त्याचा नकार करतो तेव्हा तेच आशीर्वाद शापामध्ये परिवर्तित होतात आणि हेच फारोसोबत आणि त्याच्या लोकांसोबत घडले एक ते सात वचने वाचूया निर्गमचे पुस्तक नव्वाध्याय एक ते सात वचने मग परमेश्वर मोशेला म्हणाला फारोकडे जाऊन सांग इब्रांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे तू त्यास जाऊ देणार नाहीस आणि त्यास अजूनही अडून ठेविशील तर पहा घोडे गाढवे उंट गुरे ढोरे शिर्डे मेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल भयंकर मरी उद्भवेल इस्रायलांची गुरेठोरे आणि गुरे गुरेठोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखेल इस्रायल लोकांचे एकही जनावर मराव्याच नाही मग परमेश्वराने वेळ ठरविला आणि म्हटले की उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करेल दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मिली तथापि इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही फारोने माणसे पाठवली की तो पहा इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांस जाऊ दिले नाही शोधाना आपणाला वाटेल की आतापर्यंत फारो फार प्रभावित झाला असेल व तो इस्रायलांना आता जाऊ देईल हे सत्य फार स्पष्ट आहे की ह्या पिढेत सता परमेश्वर सामील आहे व तो राजा व त्याचे लोक ह्यांना हाताळणार आहे जर आपण मिसर देशात गेला तर आपणाला अनेक पिरामिड्स त्या ठिकाणी दिसतात पण त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी अनेक शेकडो बैलांच्या ममीज आहेत ज्यांना आदरपूर्वक दगडाच्या पेटीत पुरण्यात आले आहे उत्खनन करणाऱ्यांनी असे अनेक बैल खोदून काढले आहेत मिसरमध्ये एपीस जो काळा बैल असे त्याची पूजा करण्यात येत असे दुसऱ्या क्रमांकाचे भव्य मंदिर मिस्र लोकांनी जे बांधले ते मेम्फिस येथे होते जिथे बैलाची पूजा होत असे एपिस हा मेमफिसच्या टाह जी प्रत्यक्ष मूर्ती आहे असे मानण्यात येत असे त्या लोकांची अशी धारणा होती की एपिस हा चंद्रकिरणाच्या द्वारे उत्पन्न झाला ज्याला अनेक गोष्टींद्वारे वेगळे असे ओळखण्यात येत असे जुना एपिस मेल्यानंतर दुसरा नवीन एपिस जन्माला येतो असा ह्या लोकांचा समज होता मेलेल्या बैलाच्या शरीरात मसाला भरून त्याला मेमफिस येथे पुरण्यात येत असे त्याचा आत्मा नंतर ह्या जगाच्या पलीकडे ओसिरिस एपिसकडे जातो असे ह्या लोकांना वाटत असे आता आपण म्हणाल की ते ह्यावेळी आजारी गाईची पूजा करीत होते परमेश्वर ह्या भयंकर किळसवाण्या अशा रीतीविरुद्ध आपला न्याय प्रगट करीत आहे ज्याचा पूर्ण कब्जा ह्या मिसरमधील लोकांवर व इस्रायलांवर होत होता पुढे आम्ही पाहू की इस्रायली सुद्धा दुसऱ्या देवी देवतांची पूजा करू लागले आठ ते दहा वशने आम्हाला पुढे सांगतात नववा अध्याय आठ पासून दहा वशने नंतर परमेश्वराने मोशे व अहरोन या सांगितले की भट्टीतली उंजळभर राख घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील मनुष्य वगुरे यास त्यामुळे फोड येऊन गळवे होतील ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या अवघे मनुष्ये वगुरे यास फोड येऊन गळवे झाले ही फक्त धारण होती श्रोत्यानो परंतु ही पीडा बहुदा फारोच्या उपस्थितीत सुरू झाली आणि बहुतेक त्याला सर्वप्रथम गळवे झाले असणार आता वचन पहा गळवांमुळे जादूगारांना मोशे पुढे उभे राहावे ना कारण जादूगार व सर्व मिसरी लोक यास गळवे आले होते फारूसोबत त्याचे जादूगार किंवा सल्लागार नेहमीच असत जे त्याला सल्ला देत असत पहिल्या तीन पिढांची चमत्कारांची नकल करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते बाकीच्यांची नकल ते करू शकले नाहीत व ह्यावेळी त्यांना सुद्धा गळवे झाले होते मी कल्पना करू शकते की ते तिथून लवकरच निघून गेले असणार पहिल्यांदा परमेश्वर प्राणी व मानव दोहोंना स्पर्श करीत आहे परमेश्वर मानवाच्या देहाला पीडित करत आहे जे या जग मिसऱ्यांच्या मंदिरात सेवा करीत असत त्यांच्याकरिता शुद्ध असणे शरीरावर कुठलीही जखम किंवा निशान नसणे आजार नसणे अनिवार्य होते अचानक हा गळव्यांचा आजार त्यांच्यावर येतो आणि ते मंदिरासेवा करण्याकरिता अयोग्य ठरतात अशुद्ध ठरतात मिसरमधील खोट्या उपासनेला ह्या ठिकाणी आळा पडतो मेम्फिस येथे हजारो मंदिरे होते व प्रत्येक मंदिरामध्ये याचक होते आता आपण कल्पना करू शकता की गळव्यांमुळे तिथे काय झाले असणार सगळे काही जागच्या जागीच थांबले नंतर बारा आणि तेरा वर्षने बघा तथापि परमेश्वराने फारूचे मन कठीण केले आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐके ना परमेश्वर मोशेला म्हणाला पहाटेस उठून फारोपुढे पुढे उभा राहा आणि त्याला सांग इब्रामचा देव परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे जरी फारो स्वतः गळव्यांनी पिडलेला होता तरी परमेश्वर त्याला वारंवार मोशेद्वारे म्हणत आहे माझ्या लोकांना जाऊ दे कितीदा आम्ही वाचले शो की माझ्या लोकांना जाऊ दे परमेश्वराची विनंती आम्ही किती वेळा वाजले माझ्या लोकांना जाऊ दे तरी सुद्धा फारो नकार देत आहे त्याचे हृदय अद्यापही कठीण होते चौदा ते सतरावशने नव्वाध्याय चौदापासून सतरावशने नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवितो म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि प्रजेवरून तुझा उच्छेद झाला असता तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगटवावे यासाठी तुला राखले आहे तू माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यात जाऊ देत नाहीस काय परमेश्वर फारोचा उपयोग करून संपूर्ण पृथ्वीवर त्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहे स्तोत्रसंता शहात्तर अध्याय आणि दहा वचन आम्हाला सांगतं की मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो अवशिष्ट क्रोधाने तू आपले कंबर बांधितोस परमेश्वर मानवाच्या क्रोधाला त्याच्या गौरवाकरिता उपयोगात आणणार आहे अठरावं वचन पहा उद्या वेळेस मी कारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिस्री राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही श्रोतणू मिसर हा कमी पाऊस पडणारा देश आहे एका वर्षात साधारणपणे एक इंचापेक्षा सुद्धा कमी पाऊस पडतो परमेश्वर त्यांना सांगत आहे की पाऊस पडेल पण जसा त्यांना पाहिजे तसा नाही गारांचा पाऊस पडेल एकोणीस आणि वीस वशने तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण जी माणसे व गुरे घरी आसऱ्यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील फारूच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास वजनावरे पळवीत घरी आणली त्यांनी देवावर विश्वास ठेवला किंवा नाही हा प्रश्न आहे परमेश्वर तर त्यांना म्हणाला रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण अनेक लोकांनी परमेश्वराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही व परमेश्वराच्या न्यायामुळे ते पीडित झालेत परमेश्वराने तर त्यांना संधी दिली होती परंतु निर्णय त्यांना घ्यायचा होता श्रोतानो हे आज सुद्धा खरे आहे अनेक लोकांना तारण प्राप्त करून घेण्याची संधी परमेश्वर देत आहे पापांची क्षमा प्राप्त करून देण्याची संधी परमेश्वर देत आहे परंतु अनेक लोक परमेश्वराच्या ह्या वाणीकडे त्याने जी संधी दिली आहे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि परमेश्वराचा न्याय अशा लोकांवर प्रगट होणार आहे अनेकांवर तो प्रगट झालेला आहे एकविसावं वचन बघा नववाध्याय एकविसावे एकविसावं वचन आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास व जनावरे रानात राहू दिली ही पीडा इसिस ह्या गायीचे डोके असलेल्या देवीविरुद्ध होती जिला सुपेकपणाची देवी मानण्यात येत असे तसेच तिला हवेची देवी सुद्धा मानत असत तिला सेत व नत ह्यांची कन्या ओसिसची बहीण व पत्नी व होरसची माता समजत असत असे म्हणत की इसिसच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू नाईल नदीत पडत व ज्यामुळे ती तुडुंब भरून वाहत असे व वा आसपासचा सर्व प्रदेश सुपीक होऊन पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत असे इसिस मिसरमधील प्रमुखशी देवता होती व गारांची पीडा तिच्या विरुद्धात पाठविण्यात आली आता ही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे श्रोत्यानो की ह्या पीडेमुळे मानव व प्राणी हे दोघेही पीडित झालेत बावीस ते पंचवीस वचने पुढे आम्हाला सांगतात नववाध्याय बावीस ते पंचवीस वशने मग परमेश्वर मोशेस म्हणाला तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसरदेशावर गारांची वृष्टी होईल देशातील मनुष्यांवर गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवरती होईल मोशीने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला ह्याप्रमाणे गारा पडत असता मधून मधून अग्नीचा लोळ दिसत होता ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी कधीच झाली नव्हती सर्व मिसर देशात मनुष्य गुरेढोरे वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला शेतातील सर्व वनस्पतीवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले श्वतनो ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांच्याकरिता परमेश्वराने सुरक्षेचे उपाय केले नाहीत जो संदेश देवाने मिसरी लोकांना दिला तो संदेश आज तो ह्या जगाला देत आहे न्याय येत आहे काहीच घडणार नाही असे म्हणून आपण ह्या न्यायाला टाळू शकत नाही नोहाच्या सुद्धा असेच होते जेव्हा ख्रिस्त न्यायाधीशाच्या रूपातील तेव्हा सुद्धा असेच होईल मिसरमधील अनेक लोकांनी विश्वास ठेवला नाही व त्यांच्या अविश्वासाची किंमत त्यांना मोजावी लागली परमेश्वर काय इच्छितो तर तो हेच इच्छितो की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा आता सव्वीसावं वचन पहा मात्र गोशेन प्रांतात इस्रायल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत ह्या समयापासून गोशेनचा प्रांत पिढांपासून दूर राखण्यात आला सत्तावीसावं वचन तेव्हा फारोने मोशे व अहोनिया बोलावून आणून म्हटले मी या खेपेस पाप केले आहे परमेश्वर न्याय आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत ठिकाणी पहिल्यांदा दिसतं की फारोने मी अपराधी आहे हे कबूल केले एकतीसावं वचन पहा परंतु त्यापूर्वी अठ्ठावीस ते तीस वचने आपण वाचूया तो म्हणतो तुम्ही परमेश्वराची विनवणी करा ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे मी तुम्हा जाऊ देतो तुम्हाला इतपर राहो मुशी नगराबाहेर गेलो परमेश्वरा की परमेश्वराकडे आपले हात पसरविन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडावयाच्या नाहीत यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे तथापि हे मला ठोक आहे की अजूनही तू आणि तुझे सेवक परमेश्वर देव याला भीत नाहीत त्यास जवस व सातू यांचा नाश झाला कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आले होते श्रोत्यानो जवस व सातू एकाच प्रकारे निसवल्या जात नसत बत्तीसावे वचन आम्हाला सांगते पण गहू व काठ्या गहू यांचा नाश झाला नाही कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते हा न्याय मिसरमधील अन्नधान्य व कपडा ह्यांच्या विरोधात होता पस्तीसाबू वचन फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्रायल लोकात जाऊ दिले नाही परमेश्वराने मोशीच्या द्वारे असे सांगितलेच होते परमेश्वर मिसऱ्यांना जागृत करण्यास त्यांच्या खोट्या उपासनेपासून त्यांना दूर करण्याकरिता हा प्रयत्न करीत आहे फारो जो ह्या लोकांचा नायक होता तो अद्यापही आपले हृदय कठोर करून आहे आता श्रोत्यानो आपण दहाव्या अध्यायाकडे वळत आहोत ह्या अध्यायामध्ये जर फारो इस्रायलांना जाण्यास नकार देईल तर त्याला दुसऱ्या पिढांची भीती देण्यात येत आहे फारोने प्रथम त्यांना जाऊ देण्याची तयारी दाखविली परंतु त्वरित त्याचे मन पुन्हा बदलले आणि त्याने त्यांना जाऊ दिले नाही मिश्र देशावर टोळांची पिढा येते आणि पुन्हा तो म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला जाऊ देन परंतु पुन्हा त्याचे मन कठीण होते बदलून जाते आणि त्याच्यानंतर निबिड अंधकाराची पीडा परमेश्वर त्यांच्यावर पाठवतो फारो मोशेला विनंती करतो परंतु त्याचे हृदय कठोरच राहते हे सर्व आम्ही पाहणार आहोत आता आम्हाला असं वाटतं की फारो ह्या लोकांना जाऊ देईल परंतु नाही श्रोत्यानो दहा वाध्याय पहिली दोन वशने पहा काय सांगतात मग परमेश्वर मोशेला म्हणाला फारोकडे जा कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे से मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी मी परमेश्वर आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी मिसऱ्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या काणी जाऊ दे जे काही परमेश्वर करतो ते करण्यास त्याच्याजवळ अनेक कारणे असतात एक कारण म्हणजे परमेश्वर फारोला हे दाखवू इच्छितो की फारो रहित आहे तो परमेश्वरावर विश्वास न ठेवणार आहे फारोशी कुठल्याही प्रकारे बोलणे न करता तो त्याच्या लोकांना मिसरमधून त्वरित बाहेर काढू शकला असता जर श्रोत्यानो परमेश्वराने तसे केले असते तर टीकाकारांनी म्हटले असते की परमेश्वराने फारोशी योग्य प्रकारे व्यवहार केला नाही त्याने त्याच्याशी पक्षपात केला त्याने फारोला इस्रायलांना जाऊ देण्याची संधी द्यायला हवी होती व त्याला उद्धार प्राप्त करण्याचा प्रसंग सुद्धा द्यायला हवा होता श्रोत्यानं अगदी हेच परमेश्वराने केले परमेश्वर त्याच्या लोकांना सुद्धा दर्शू पाहत होता की त्यांना घेऊन जाण्याआधी तो काय करू शकतो हे त्यांनी पाहावे आब्राम इजाक व याकोब ह्यांच्या प्रतिज्ञा केलेल्या देशात घेऊन जाण्याकरिता तो समर्थ आहे ती गोष्ट वल्हांडण सणाला पाळण्याद्वारे चार हजार वर्षांपासून त्यांना सांगण्यात येत होती तीन ते सात वर्षने पहा मग मोशे व अहरुण फारोकडे आज जाऊन त्याला म्हणाले इब्रामचा देव परमेश्वर असे म्हणतो तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पहा मी उद्या तुझ्या देशात टोळ आणेन ते भूतल एवढे झाकून टाकेतील की जमीन दिसेनाशी होईल गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवितील वनात तुमची जितकी झाडे लागलेली आहेत तीही ते खाऊन टाकेतील तुझी घरे तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि साऱ्या मिसऱ्यांची घरे ते व्यापून टाकेतील इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवर देखील पाहिले नसतील मग मोशीमागे फिरून फारू पुढून निघून गेला फारूचे सेवक त्याला म्हणाले कोठवर हा मनुष्य आमच्यासाठी पाश असा राहील जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या मिसर देशाचा नाश झाल्याचे आपणाला अजून कळत नाही का फारूचे नोकर त्याच्याशी वाद करीत आहेत ते म्हणतात काय तुला दिसत नाही की मिस्र नाश झाले आहे तू कोठवर असे चालू देणार त्यांना जाऊ दे पुन्हा एकदा मोशे व अहरुणाला फारू समोर आणण्यात येते आठ ते दहा वर्षे सांगतात तेव्हा मोशे आणि अहरुण ह्यांना पुन्हा फारूकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा पण जाणार कोण कोण मोशीने म्हटले आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यासह जाऊ आमचे मुलगे आमच्या मुली आमची शेरडे मेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार कारण परमेश्वरा प्रित्यर्थ आम्हाला उत्सव करावायचा आहे तो त्यास म्हणाला मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळासह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो खबरदार तुमच्या मनात वाईट हेतू आहे श्रोत्यानो त्याची तडजोड त्यांनी मान्य केली नाही म्हणून फारो फार रागावला आहे अकराबो वचन असे होणार नाही तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा कारण तुम्ही तरी हेच मागत आहात मग त्यास फारो पुढून घालून दिले फारो मोशेला म्हणाला तुम्ही पुरुषच जा परंतु लेकरा बाळांना इथेच ठेवा त्याला असे वाटले की एकदा हे लोक जर जायला निघालेत तर तीन दिवसाची यात्रा पूर्ण करून ते थांबणार नाहीत ते पुढे चालतच जातील तो त्यांना थांबू पाहत होता त्यासाठी योग्य उपाय म्हणजे त्यांच्या लेकरांना जाऊन न देणे म्हणजे आपोआपच सर्व पुरुष त्या ठिकाणी वापस येतील ज्या प्रकारे श्रोतनो फारोने मोशेला अशा प्रकारे तडजोड करून परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न केला तसेच परमेश्वराच्या लेकरांना तडजोडीद्वारे परीक्षेत पाडण्यात येते आज जगातली शिक्षण पद्धती ख्रिस्ती शिक्षणाच्या अगदी विरुद्ध आहे देवाच्या लेकरांना शिकवल्या जाते की त्यांनी जगातल्या गोष्टी आत्मसात कराव्यात खूप पैसा कमवावा माता पिता त्यांच्या लेकरांना ह्या जगातील उत्तम गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात सर्वोत्तम शिक्षण चांगले कपडे सुखसोयी आणि त्यांनी धनवान बनावे म्हणून त्यांना नेहमी उत्तेजित करीत राहतात आणि ह्यामुळे एकामागून एक तरुण मुले आणि मुली देवापासून दूर जात आहेत आज ह्या विषयात आम्हाला सतर्क व्हायचे आहे परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपल्याला आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आज आपण पाहिले की जरी परमेश्वराने इशारा दिला होता तरी फारो आणि त्याच्या अनेक लोकांनी परमेश्वराच्या इशाराकडे लक्ष दिले नाही परवा केली नाही लक्षात घ्या प्रियांनो की माणसाच्या आत असा अहंकाराचा आत्मा असेल तर तो माणसाला उद्धट बनवतो कळत असूनही आम्ही अज्ञानी होतो पण खोट्या अहंकारात आमचाच नाश आहे जगात आज देखील असे लोक आहेत जे परमेश्वराच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात स्वतःचे अंतकरण कठोर करतात जणू काही देवाचे अस्तित्व नाहीच असे समजतात काय आपण त्यातील एक आहोत तर आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे आम्हाला येशूकडे येण्याची आवश्यकता आहे आज संधी आहे पण कदाचित उद्या संधी मिळणार नाही चला आपण नतमस्तक होऊ आणि आपण प्रार्थना करू आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा तुझ्या वचनांच्याद्वारे जो तू आमच्याशी बोलतोस आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस आमच्यामध्ये जर अहंकार असेल आमच्यामध्ये जर उद्धटपण असेल तर प्रभू आम्ही तुझ्यापासून कसं दूर जातो आणि तुझी इच्छा नाही की आम्ही तुझ्यापासून दूर असावं होय बापा आम्ही तुला विनंती करतो आमच्यामधील उद्धटपण आमच्यामधील अहंकार आमच्यामधील गर्व या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तू तु काढून टाक तुझ्यामध्ये आम्हाला बलवान कर आणि तुझ्या गोष्टी आम्हाला समजून येऊ दे तुझी कृपा आमच्यावरती कर आणि परमेश्वरा तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे अधिकाधिक होत राहू दे या विनंत्या या मागण्या धन्य तारक प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो म्हणून तू ऐक आमेन देवाचे भय धरा त्याच्या पाळा प्रभु आपणास सहाय्य करो